नमस्कार, आजच्या मेडिटेशन सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची ही ऑडिओ स्वतःला जसं आहे तसं स्वीकारण्यासाठी आणि आपल्याबरोबर आपल्या भूतकाळाला, आपल्या सराउंडिंगला, आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक घटकाला स्वीकारण्यासाठी आहे. तरीही ही ऑडिओ ऐकण्यासाठी अशी जागा निवडा जी पूर्णपणे शांत असेल. ती पूर्व किंवा पश्चिमेला तोंड करून असेल. त्या ठिकाणी आरामशीर बसा किंवा झोपून जावा. आणि पुढचे 66 दिवस किंवा जोपर्यंत तुम्हाला गरज लागेल तोपर्यंत ही ऑडिओ ऐका. आता हळूवारपणे आपले डोळे बंद करा. आरामदायी कम्फर्टेबल ठिकाणी बसा किंवा झोपा. आणि 3 दीर्घ श्वास घ्या. नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडून द्या. श्वास असा घ्या ज्याने तुमचं पोट पूर्णपणे हवेने भरून येईल आणि तोंडाने सोडताना पूर्ण छाती आणि पोट रिलॅक्स आणि रिकाम होऊन जाईल. तीन दीर्घ आणि खोल श्वास घ्या आणि सोडा. आता तुम्ही तुमचं शरीर फील करत आहात, अनुभवत आहात. त्या शरीराचं निरीक्षण करा, त्याला ऑब्झर्व करा. तुमच्या शरीराला फील करा. आणि तुम्ही तुमच्या शरीराला 3 वेळा म्हणा, शांत, शांत आणि शांत. आता तुम्ही मनातल्या मनात किंवा मोठ्याने माझ्याबरोबर बोलत आहात. मी माझ्या शरीराचा संपूर्णपणे स्वीकार करत आहे. मी माझ्या शरीराचा संपूर्णपणे स्वीकार करत आहे. मी माझ्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाचा स्वीकार करत आहे. मी माझ्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाचा
स्वीकार करत आहे. मी माझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशींचा स्वीकार करत आहे. मी माझ्या त्वचेचा आणि रंगाचा स्वीकार करत आहे. मी माझ्या त्वचेचा आणि रंगाचा स्वीकार करत आहे. मी माझं शरीर जसं दिसतं तसा त्याचा स्वीकार करत आहे. मी माझं शरीर जसं दिसतं तसा त्याचा स्वीकार करत आहे. मी स्वतःला अंतकरणापासून जसे आहे तसे स्वीकारत आहे. तुम्ही स्वतःला एक्सेप्ट करत आहात, स्वीकारत आहात आणि स्वतःबरोबर जोडल्या गेलेल्या प्रत्येक घटकाला एक्सेप्ट करत आहात, स्वीकारत आहात. स्वतःच्या भूतकाळाला, स्वतःच्या समस्यांना, स्वतःच्या जीवनाला स्वतःच्या भावनांना विचारांना जसे आहे तसे स्वीकारत आहात. तुम्ही स्वतःचा भूतकाळ पास्ट एक्सेप्ट करत आहात. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही मिळालंय, प्राप्त झालंय, त्या सर्वांचा तुम्ही स्वीकार करत आहात. तुमच्या भूतकाळात ज्या काही गोष्टी, घटना घडल्या आहेत त्या सर्वांचा तुम्ही स्वीकार करत आहात. ज्या व्यक्ती होत्या त्या सर्व व्यक्तींचा, लोकांचा तुम्ही स्वीकार करत आहात. ती सगळी लोक ज्या पद्धतीने वागले, ज्या पद्धतीने बोलले त्या सर्वांचा तुम्ही स्वीकार करत आहात. ज्या काही समस्यांना, प्रॉब्लेम्सला, अडथळ्यांना तुम्हाला तोंड द्यावं लागलं किंवा अजूनही त्या समस्यांना तुम्ही तोंड देत आहात, त्या सगळ्या समस्यांना,
प्रॉब्लम्सला, त्या सगळ्या अडथळ्यांना तुम्ही स्वीकारत आहात. त्या सगळ्यांबरोबर ज्या काही तुमच्यामध्ये भावना आल्या, निर्माण झाल्या, विचार आले, ते सगळे विचार, त्या सगळ्या भावना तुम्ही स्वीकारत आहात. ज्या भावना, ज्या इमोशन्स तुम्हाला आता येतात, तुम्ही फील करता, जे काही अतिरिक्त विचार तुम्हाला आता येतात, त्या सगळ्या विचारांना, त्या सगळ्या इमोशन्सला तुम्ही स्वीकारत आहात. स्वतःच्या जीवनाला स्वीकारत आहात. तुम्ही स्वतःला स्वीकारत आहात. स्वतःच्या आयडेंटिटीला स्वीकारत आहात. तुम्ही जे आहात त्याचा पूर्णपणे स्वीकार करत आहात. या निसर्गाचा नियम आहे, जेव्हा तुम्ही जे जसं आहे तसं स्वीकारता, तेव्हा हा निसर्ग तुम्हाला त्याहूनही जास्त देतो. त्यामुळे जे मिळतं आहे, जे मिळालं आहे, जे आहे, ते सद्यस्थितीत जसं आहे तसा त्याचा स्वीकार करा. जे आहे ते खूप छान आहे आणि बेस्ट आहे. त्याचा स्वीकार करा, त्याचा आदर करा. आपलं आयुष्य खूप सुंदर होतं जेव्हा आपण त्याला स्वीकारतो. त्यावर काही एक्सपेक्टेशन्स, इच्छा, अनिच्छा, भूतकाळ किंवा भविष्यकाळ लादत नाही. जे आहे ते बेस्ट आहे आणि ते तुम्हाला मिळालंय. अशाच या स्वीकार रूपीच्या भावनेने थोडा वेळ स्वतःच्या शरीराबरोबर, स्वतःबरोबर, स्वतःच्या आजूबाजूच्या वातावरणाबरोबर विलीन होऊन जावा, एकरूप होऊन जावा. स्वतःच्या शरीराचा, स्वतःच्या मनाचा, स्वतःच्या भोवतालचा आणि या निसर्गाचा पूर्णत्वाने स्वीकार करा. आणि एक खोल दीर्घ श्वास घेऊन स्वतःला
थैंक यू बोला, धन्यवाद बोला, स्वतःला स्वीकारण्यासाठी, स्वतःच्या निसर्गाला स्वीकारण्यासाठी। आणि हळूहळू जागे व्हायला लागा। तुम्ही जागे होत आहात, तुमच्यामध्ये एक्सेप्टन्स, स्वीकारण्याची भावना जागृत झालेली आहे आणि ती दिवसेंदिवस अशीच वाढत जाणार आहे। या भावनेबरोबर, या फ्रेशनेसबरोबर जागे व्हायला लागा, आपले डोळे उघडायला लागा, आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा आनंद घ्यायला लागा। ही ऑडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद। तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.manaprawaha.com।